नमस्कार, मी श्वेता अरज। गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती। अशाच पुराच्या संकटात एंबूर खोंडीपाडा येथील रहिवासी सापडले, परंतु त्यांच्या हाकेला कोणीही दाद दिली नाही। तर जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी त्यांच्या मदतीला त्वरित धावून गेले। एंबूर खोंडीपाडा येथील रहिवाशांना पूरग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागलाय। हे केवळ कॉन्ट्रॅक्टरने चुकीचे पूल बांधल्यामुळे। स्थानिक नागरिकांनी वारंवार त्यांना सांगितले होते की येथे जास्त पाण्याचा दाब येतो आणि लहान पाईप मधून ते पाणी वाहून जाणार नाही। परंतु मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले नाही। परिणामी 5 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अतिवृष्टीमुळे पाड्यात पाणी शिरले। आधीच कोरोनामुळे हवालदिल झालेले स्थानिक रहिवासी पुरामध्ये जीवनावश्यक आणि शेतीच्या कामाच्या वस्तू वाहून गेल्यामुळे अगतीत झाले। त्यांच्या घरामध्ये पुराची मळी जमा झाल्याने त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले। येथील मोरीवर पूल न बांधल्यास पुन्हा पूर परिस्थिती उद्भवू शकते, म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मोरीची पाहणी करून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याची विनंती स्थानिक ग्रामस्थांकडून निलेश सांबरे यांना करण्यात आली। तर निलेश सांबरे यांनी जातीने लक्ष घालत स्वतः एंबूर खोंडीपाडा येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। स्थानिक नागरिकांची समस्या जाणून घेत 15 दिवसांच्या आत हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी येथील नागरिकांना सांगितले। तसेच प्रशासनाकडून वेळेवर कार्यवाही झाली नाही तर स्वतः स्वखर्चातून पुलाचे काम पूर्ण करण्याचे त्यांनी आश्वासन नागरिकांना दिले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, धास ग्रामीण विकासचा। नमस्कार।